राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्रराव हाड यांनी अजित पवार गटाला भावनिक आवाहन केले. तुम्ही सगळे परत या, मी आणि जयंत पाटील पक्ष सोडून जातो, असं भावनिक वक्तव्य आव्हाडांनी केलं. आम्ही जर विठ्ठल भोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको, मी दूर कुठेतरी निघून जातो, असंही ते पुढे म्हणालेत. शरद पवारांचं स्वागत करण्यासाठी ते ठाणे टोलनाक्याजवळ आले होते. तिथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आज येवला दौऱ्यावर निघालेत. ठाण्यातील आनंदनगर टोलनाक्याजवळ जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांकडून पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. आव्हाड आणि अनेक कार्यकर्ते पवारांच्या ताफ्यात सामील झाले आणि मग हा ताफा येवल्याकडे निघाला. आव्हाड म्हणाले की अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या लोकांनी परत यावं, मी राजकारणातून दिसेन असं होईन. माझाच अडसर असेल तर मी बाजूला व्हायला तयार आहे. मी आणि जयंत पाटील यांना देखील राजकारणातून बाजूला घेऊन जातो. आम्ही दोघंही राजकारणातून बाजूला व्हायला तयार आहोत. आम्ही जर विठ्ठला भोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको, मी दूर कुठेतरी निघून जातो. शरद पवारांनी आता निवृत्त व्हावं असं वक्तव्य 5 तारखेच्या सभेत अजित पवारांनी केलं होतं. त्यावर देखील आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड म्हणाले की शरद पवारांना 84व्या वर्षी असं वागवत आहे हे चुकीचं आहे. त्यांना निवृत्त व्हा असं म्हणणं देखील बरोबर नाही. ज्याप्रकारे त्यांच्याबद्दल वक्तव्य झाली आहेत ती बरोबर नाहीत, असं आव्हाड पुढे म्हणाले. सर, आज शरद पवार साहेबांचा नाशिक दौरा आहे आणि तुम्ही स्वागतच आले आहे. अनेक वर्ष तुम्ही शरद पवारांचं स्वागत करतात. आज काल वेगळी परिस्थिती आहे का? नाही, वेगळी नाही. बघा ना, गर्दी तीच आहे. लोक बदलत नाही तो असे कुठे. लोकांना या सगळ्याची किळस आहे. बापाला बाप नाही म्हणायचं आणि शेजारच्याला बाप म्हणायला सुरुवात करायची. बाबा 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 लोकांना आवडत. आणि मी आज जाहीर करतो की आमच्यासारख्यांनी शरद पवारांना घेरल्यामुळे हे सगळं झालं आहे. मी आज येवल्यात जाऊन शपथ घेणार आहे की तुम्ही या परत, मी आयुष्यात परत कधी राजकारणात मी दूर कुठेतरी निघून जाईल. मला सत्तेचं राजकारण करायचं नाही, मला पैशाचं राजकारण करायचं नाही, मला साखरेचं नाही, मला बँकेचं नाही, मला कुठलंच राजकारण करायचं नाही. महाराष्ट्राचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे आणि साहेबांची ताकद वाढीत गेली पाहिजे या भावनेतला मी. तर तुम्हाला वाटत असेल की माझ्या का माणूस पक्षातनं बाहेर ढकलल्यावरती पक्ष खूप वाढणार आहे किंवा आम्ही बाहेर पडलो आहे ते या 2-4 जणांमुळे. मी साक्ष देतो, मी शपथ देतो. मी तर सोडाच, मी जयंत पाटलांना सुद्धा घेऊन जाईन. तुम्ही जयंत पाटीलांना आमच्यावर टीका करताय की या बडव्यांनी साहेबांना घेतलं आहे. या बडव्यांना नाही राहायचं, आम्हाला काही राहायचं नाही. आम्हाला काहीच नको, नकोच आहे आम्हाला. आम्ही सोडून जातो, तुम्ही परत या. तुम्ही साहेबांना त्रास देऊ नका. साहेबांचं जे काही मला दिसतंय मी बघतोय ते बरोबर. तर तुमचं म्हणणं असं आहे का की जर का ते